नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी इर्शाद शेख, MSc वनस्पती रोगशास्त्र. आपल्या राहत आली हायटेक नर्सरीमधून जी विकली जाणारी मायक्रोसन बायोप्लांट यांची G9 ही जी केळीची व्हरायटी आहे जी आपण हार्डनिंग करून शेतकऱ्यांना देतोय, त्या व्हरायटीच्या प्लॉटवर आपण आलेलो आहे. तर आपण आज सर्वप्रथम शेतकऱ्याची ओळख करून घेऊया. आपलं नाव सांगा. नमस्कार, मी सिद्धनाथ भीमराव रूपनवर, राहणार गणेशगाव, तालुका महाराष्ट्र, जिल्हा सोलापूर. मी यांच्याकडून रोपं खरेदी केली, मायक्रोसन या कंपनीची. माझी लागवड मी केली, माझी लागवड 5.5 फुटावर लागवड आहे माझी. किती झाडं बसली एकरी तुमची? माझी एकरी झाडं 1500 बसलेत. 1500 60 झाडं बसली. 1500 झाडं. बर, लागवडीची तारीख किती आहे तुमची? लागवड तारीख 6 फेब्रुवारी. बर, 6 फेब्रुवारीला लागवड केली मी. तुम्हाला ह्याच्या अगोदर कुठल्या व्हरायटी लावलेल्या तुम्ही, कुठले? म्हणजे मी ह्याच्या अगोदर जैन लावले, G9 लावले, राजनशाही कंपनीची रोप लावलीत. मला त्यात पण 2-3 ह्या 4 कंपनी आहेत, मायक्रोसन योग्य वाटली. म्हणजे काय योग्य वाटली तुम्हाला? फरक जाणला म्हणजे केळीची संख्यावरची पटना व्हायरसचं कसं, व्हायरसचं प्रमाण 0 आहे. व्हायरस एकही झाड माझ्या अपोट प्लॉट मध्ये एकही झाड व्हायरस नाही. वरच्या टॉपच्या फणीची संख्या किती आहे? टॉपच्या फणी संख्या आहे, केळी संख्या आहे 28-30 टॉपला आहेत. खाली बॉटमला बघा गेलं तर 18-22 पर्यंत केळी. बर, तर मला काय म्हणायचंय, ही केळ तुम्ही लावतो ना उन्हाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये तर तुमची अपघात झाली, अपघात झाली. तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय संदेश द्याल? एक माझी कळकाची विनंती आहे की सगळ्यांनी मायक्रोसॉफ्ट या कंपनीकडे थोडस लक्ष द्यावं. खऱ्यानेच चांगली कंपनी आहे, मला चांगला अनुभव मिळालाय. मी एवढी उन्हाळ्यात लागवड करून सुद्धा मला पाण्यासाठी अपघात झाली, टेम्परेचर अपघात झाली, तरी पण सुद्धा मला चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळालाय. आपण बघू शकता इकडे सुद्धा समोर एकसारखी गड आहेत. आणि ह्याच काय झालेलं आहे की आता माल काढायच्या टायमाला तर ह्याच्या एवढ्या रोपामध्ये 100% गाडी भरणार आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ह्याचा रेटचा बी फायदा होणार आहे. कॅरेटला जो माल जाणार आहे तो जाणार नाही. आम्ही भरपूर प्लॉट बघितले. मायक्रोसनची एक खासियत आहे की महिन्यामध्ये येऊन झालेला माल सुद्धा वडून लवकर येतोय आणि कमी पाण्यात सुद्धा चांगला रिझल्ट शेतकऱ्यांना आलेला आहे. तुम्हाला जर रोप बुकिंग करायची असतील तर मी तुम्हाला माझा पत्ता सांगतो. राहत आली हायटेक नर्सरी, पायरी पूल, अकलूज टेंभुर्णी रोडवर आपली एक नर्सरी आहे. आपल्यापासूनच रोप का घ्यावं, हे रोप तुम्हाला कुठेही सहजासहजी अवेलेबल होऊ शकतं, पण राहत आली हायटेक नर्सरीमधूनच रोप का घ्यावं तर ह्याचं एक कारण आहे. शेतकरी रोप घेतल्यानंतर 10-15 दिवस घरी ठेवतो, सावलीत ठेवतो किंवा उन्हात ठेवतो. तर आपल्यापाशी एक सिस्टीम आहे हार्डनिंगची की डायरेक्ट कंपनीपासून आलेली रोपे उन्हामध्ये ठेवून पूर्णपणे बाळस येईपर्यंत हार्डनिंग करून शेतकऱ्याला ज्या दिवशी लागवड करायची आहे त्या दिवशी दिलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचं जे 10-15 दिवसाचं ड्रिंचिंग असेल किंवा कोंबड्यापासून संरक्षण असेल किंवा रोपावर जे काळजी 15 दिवस तुम्हाला घ्यावी लागणार आहे लहान रोपांवर म्हणा काय, तर ती तुम्हाला काहीच बघायचं नाहीये. ज्या दिवशी तुमची लागवडीची लेबर येणार आहे लागवडीसाठी त्या दिवशी तुम्हाला ते रोपं तुमची त्या गड्यापासूनच तुम्ही उतरवून डायरेक्ट लागवड करू शकता. कारण आपण कमीत कमी 15 दिवस उन्हामध्ये ठेवून रोपं शेतकऱ्यांना देत आहे. तर संपर्कासाठी मी माझा नंबर देतो 98-22-40-93-06 आणि एक दुसरा नंबर आहे 99-22-78-96-06. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली एक लिंक देतो लोकेशनची आणि एक नंबर पण देतो बुकिंगसाठी. मायक्रोसन आता बुकिंगसाठी कमीत कमी 1 महिना वेटिंग आहे, तर तुम्हाला पुढचं लागवड करायची असेल तर किमान 1 महिना अगोदर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा.